लातूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 24 तासात लातूर जिल्ह्यामध्ये 453 रुग्ण समोर आलेले आहेत आणि 114 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दिलासादायक बाब म्हणजे एकाचाही मृत्यू झालेला नाहीये आणि एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2142 इतकी आहे. टेस्टिंग किटच्या विक्रीवर बीएमसी नियमावली जारी केलेली आहे आणि त्यानुसार उत्पादक, वितरक, औषध विक्रेते आणि रुग्णालयाकडून विक्रीची माहिती घेत रुग्णांना शोधणार आहेत. अँटीबॉडी टेस्टिंग किटचे रिपोर्ट नागरिक लपवतात आणि त्यामुळे बाधितांची नोंद होत नाहीये आणि संसर्गाचा धोका सुद्धा वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुण्यामध्ये सध्याचेच नियम लागू राहतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. अजित पवारांनी कोरोना निर्बंधांचा आढावा घेतला आणि त्यानंतर तूर्तास तरी पुण्यामध्ये नवे नियम लागू होणार नाहीत असं अजित पवारांनी म्हटलंय. वर्धा जिल्ह्यातल्या अल्लीपूर इथं सुरू असलेल्या शंकरपट कार्यक्रमाला हजारोंची गर्दी होती, झी 24 तासने बातमी दाखवताच पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला जाग आली. पोलीस आणि हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मिसाळ यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यानंतर शंकरपटाची गर्दी कमी करायला सुरुवात केली. कोरोना लसीकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले. वर्षभरामध्ये 65 कोटीहून अधिक जणांना लस दिली आणि 10 महिन्याच्या आत जवळपास 100 कोटी नागरिकांनी पहिला डोस घेतला. वर्षभराच्या आत म्हणजेच 25 डिसेंबरला बूस्टरसाठी सुरुवात झालेली आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य खात्यानं आज #1year vaccine drive सुरू केलेला. बूस्टर डोस घेण्यात मुंबई हे अव्वल ठरलेलं आहे. 5 दिवसांमध्ये 66,000 जणांचा बूस्टर डोस पूर्ण झालाय. इतर राज्यातल्या जिल्ह्यांच्या तुलनेत बूस्टर डोस घेण्यात मुंबई शहर आघाडीवर आहे. मात्र अनेक डॉक्टर, पोलीस कोरोना बाधित होत असल्यामुळे त्यांच्या बूस्टर डोस घेण्यामध्ये विलंब होतोय. अकोल्यामध्ये तापमानात मोठी घट झाली आहे. रविवारी सकाळी आल्हाददायक असं वातावरण होतं. संपूर्ण शहर धुक्यानं झाकवलं होतं. ग्रामीण भागही धुक्यानं आच्छादला होता. धुक्याचा महामार्गाच्या वाहतुकीवर परिणाम झाला. पण अनेक दिवसांनी यंदाची थंडी नागरिकांना अनुभवायला मिळाली आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला. 31 जानेवारीपर्यंत गृहराज्यमंत्री अजय मिश्र यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. अन्यथा युपी आणि उत्तराखंडमध्ये शेतकरी भाजप विरोधात प्रचार करणार आहेत. सोबतच 1 फेब्रुवारीपासून लखीमपूरमध्ये शेतकरी धरणं आंदोलन करणार आहे. काल शेतकरी संघटनांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला आहे. लवकरच आता नवी मुंबईकरांना मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. वेग, वजन आणि ब्रेकची चाचणी घेण्यात आली आहे आणि या चाचणीमध्ये मेट्रो पास झाली आहे. आता शेवटची चाचणी CMRSकडून 2 दिवस घेतली जाईल आणि त्यानंतर मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व पश्चिम भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाही आहे. सोमवारी सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा खंडित केला जाईल. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं निवडणूक आयोगाकडून सभा, रॅली आणि मोर्चांवर बंदी लावण्यात आली आणि आता ही बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. फक्त इनडोअर मीटिंग करता येईल. कोरोनाचे नियम तोडले तर कारवाई करण्यात येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. सोलापुरातल्या भैया चौक इथं विश्वकर्मा फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांसाठी उपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात आलंय. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. व्हीलचेअरपासून ते बेडपर्यंत सर्व साहित्य या केंद्रातून पुरवलं जाणार आहे. त्यामुळे घरच्या घरी उपचार करणंही शक्य होणार आहे. अंबरनाथमध्ये चालत्या कारला अचानक आग लागली. सुदैवानं प्रवासी सुखरूप आहेत. रात्री 8 वाजता मोतीराम चौकातून दोघे जण कारनं जात होते. बोनेटमधून धूर आल्यामुळे त्यांनी कारमधून बाहेर उड्या घेतल्या. त्यानंतर कार उलटली आणि खांबाला धडकली. त्यानंतर या गाडीनं लगेचच पेट घेतला. भरधाव वेगानं दुचाकी चालवणं दुचाकी तरुणाच्या जीवावर बेतलेला आहे. रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं झाडावर आदळून दुचाकी थेट 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दोघे जागीच ठार झाले. सुरगाणा तालुक्यातल्या वणी सापुतारा मार्गावरची ही दुर्घटना आहे. येवला शहरामध्ये 3 दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदानं फटाक्याच्या आतषबाजी सांगता करण्यात आली. 3 दिवस चालणाऱ्या या पतंगोत्सवाची सांगता करदिनी संध्याकाळी फटाक्याच्या आतषबाजीनं
वाजत गाजत नाचत करण्यात आले. अनेक जण घराच्या छतावर पतंगोत्सवाचा शेवट करताना दिसत होते. नाशिक जिल्ह्यातल्या गाजलेल्या जमीन घोटळ्यातला फरार तलाठी अतुल थोल याला पोलिसांनी अटक केली आहे. सावरगाव इथले जमीन या तलाठ्यानं बळकावली होती आणि त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. टेनिसपटू नोवाक जोकोविचबाबत कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला 17 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र जोकोविचच्या समावेशाबाबत अद्याप संभ्रम आहे. ऑस्ट्रेलियन सरकारनं दुसऱ्यांदा जोकोविचचा व्हिसा रद्द केलेला आहे. दरम्यान जोकोविचला स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. 2 ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूचं इंडिया खुला बॅडमिंटन स्पर्धेतलं आव्हान उपांत्य फेरीमध्ये संपुष्टात आलं. जागतिक क्रमवारीमध्ये 33व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या सुपानिडा कॅटेथाकडून सिंधूनं 14-21, 21-13, 10-21 अशी हार पत्करली. मात्र जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीची आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीनं पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठलेली आहे. अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या एका सनेगॉगमध्ये चौघांना ओलीस ठेवण्यात आलं. त्यांच्या बदल्यामध्ये एका पाकिस्तानी वैज्ञानिक आफिया सद्दीकी याच्या सुटकेची मागणी करण्यात आली. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी एका व्यक्तीची सुटका केली. आफियावर अमेरिकन सैन्यातील अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे